सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात पार्किंग केलेल्या चार चाकी व दोन चाकी गाड्यांवरती वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी अचानक सांगली परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी सुटलेल्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वाहनांवर झाडाच्या फांद्या पडल्यानं मोठं नुकसान झालं आहे. पावसांच्या सरीमुळे जिल्हा परिषद परिसर जलमय झाला होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी या म्हणीचा प्रत्यय यावेळी दिसून आला. बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहनधारक, कर्मचारी, नागरिकांना मार्गक्रमण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एकंदर राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर न्याय कुणाला मागायचा, अशी म्हणायची पाळी वाहनधारकांची आली होती. सतीश चव्हाण, SBN मराठी, सांगली.